बिलकुल नाही। जर यांनी सत्तेचा गैरवापर करून किंवा स्वतः लोकप्रतिनिधी असल्याचा गैरफायदा घेऊन जर मला तुरुंगात टाकायचं त्या ठिकाणी यांचं प्लॅनिंग शिजलं आणि ते सक्सेस झालं, मी तुरुंगात गेलो, तर मी तुरुंगातून लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरीन, परंतु शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी रस्त्यावरची लढाई तर लढणारच आहे, पण राजकीय परिवर्तनाची लढाई सुद्धा आम्ही लढणार आहोत। तुरुंगातून लढू, पण लढू। बिलकुल नाही। जर यांनी सत्तेचा गैरवापर करून किंवा स्वतः लोकप्रतिनिधी असल्याचा गैरफायदा घेऊन जर मला तुरुंगात टाकायचं त्या ठिकाणी यांचं प्लॅनिंग शिजलं आणि ते सक्सेस झालं, मी तुरुंगात गेलो, तर मी तुरुंगातून लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरीन, परंतु शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी रस्त्यावरची लढाई तर लढणारच आहे, पण राजकीय परिवर्तनाची लढाई सुद्धा आम्ही लढणार आहोत। तुरुंगातून लढू, पण लढू। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।